संचारबंदीसारखी भीषण परिस्थिती हाताळणाऱ्या देशसेवकांना बिस्किट आणि पाण्याचं वाटप करून सोलापुरातील काही तरुणांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय कोरोना विषाणूचं जागतिक संकट आणि त्याची गंभीरता वाढल्यानं संपूर्ण देशात तसंच महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर नर्स पोलीस प्रशासन शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी हे अहोरात्र सेवा बजावण्यास तत्पर आहेत परिणामी ही परिस्थिती हाताळताना घराबाहेर राहणाऱ्या या देशसेवकांसाठी अन्न पाण्याची गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासत सोलापुरातील रतिकांत कमलापुरे संजय जंगडेकर गोपाल गुराखे आकाश मस्के ज्ञानेश्वर वाकीटोलू लक्ष्मण मेडपल्ली या तरुणांनी सोलापुरातील रेल्वे स्टेशन डी आर एम ऑफिस मर्याई चौक भैया चौक स्टँड रंगभवन आणि सिव्हिल हॉस्पिटल या भागात पुलाव बिस्किटं पाणी बॉटलचं वाटप करत सध्याच्या भीषण परिस्थितीमध्ये अविरत काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत माणुसकीचं दर्शन घडवलं